कोबीचे पकोडे कोबी आधी बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे आणि चॉप करून घेतल्यानंतर त्यात थोडंस रेडीमिक्स टाकायचं आहे आपल्याला थोडंसं रेडीमिक्स टाकायचं आहे सेम भाज्याप्रमाणे जसे आपण भजी करतो ना त्याप्रमाणेच थोडंसं मीठ चवीपुरतं ऑलरेडी या पिठामध्ये मीठ असतं हे लक्षात घ्या अगदी टाकायचं आहे आणि त्यानंतर हे आता रेडी झालेलं आहे थोडंसं जर तुम्हाला हवं असेल तर वाटलं जरा सैलसेल झालंय तर थोडंसं पीठ टाकू शकता मस्त असं झालेलं आहे ह्याच्यात गरम गरम पकोडे आपण तळूयात आणि खाताना ह्याच्याबरोबर शेजवान सॉस खूप छान लागतो जो मुलांनाही खूप आवडतो कोबीची भजी कांद्याची भजी त्याचबरोबर आपण पालकाची भजी करू शकतो ते लागतात बटाट्याची भजी करू शकतो आपण ते खूप टेस्टी लागतात आणि अगदी 2 मिनिटात हे तयार होतात जे मुलं पीजी वर राहतात किंवा एकटे राहतात स्वयंपाक करतात स्वतःहून त्या मुलांसाठी तर हे पीठ म्हणजे एक वरदानच आहे नवीन लग्न झालेल्या नवऱ्या सासूबाईंना इम्प्रेस करण्यासाठी हे पीठ एकदम मसाले जादूच्या छडी सारखं काम करत संस्कृती आपली जपण्या आले मसाले मिश्रा आले मसाले मिश्रा मिश्रा मसाले आम्ही जपतो स्वाद आणि मन दोन्ही आले मसाले मिश्रा